शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. शेतकऱ्याचा अन्याय करणाऱ्या सरकारचा विकास असो, गोर गरीब शेतकऱ्याचा अन्याय करणाऱ्या सरकारचा विकास असो, गोर गरीब शेतकऱ्यांना इकडे सरकारचा विकास असो. भाजप सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, जबाड सरकार हाय हाय, ढोंगी सरकार हाय हाय, बदमाश सरकार हाय हाय, चोर सरकार हाय हाय, फेकू सरकार हाय हाय. देशाला लागली मोदी आली, देशाला लागली मोदी आली, देशाला लागली मोदी आली. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. सर सकट कर्ज माफी झालीच पाहिजे, सर सकट कर्ज माफी झालीच पाहिजे, सर सकट कर्ज माफी झालीच पाहिजे. शेतकऱ्याचा अन्याय करणाऱ्या सरकारचा विकास असो, शेतकऱ्याचा अन्याय करणाऱ्या सरकारचा विकास असो. धान उत्पादक शेतकऱ्याला न्याय झालाच पाहिजे, धान उत्पादक शेतकऱ्याला न्याय झालाच पाहिजे, कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय झालाच पाहिजे, कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय झालाच पाहिजे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला न्याय झालाच पाहिजे, कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय झालाच पाहिजे. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, युती सरकार हाय हाय, युती सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय. शेतकऱ्यांना न्याय झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय झालाच पाहिजे. हल्ला बोल, 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 हल्ला बोल. नरेंद्र मोदी पे नरेंद्र मोदी पे हल्ला बोल, देवेंद्र फडणवीस 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 पे हल्ला बोल. गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से. गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से. गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से. देवेंद्र सरकार हाय हाय, मोदी हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय. जीएसटी हाय हाय, अरे जीएसटी हाय हाय, अरे नोटबंदी हाय हाय, इकडे इकडे स्नेह इकडे बाहेर गेलाय आपली लाईन. चला चला थोडं मागे, मागे 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 मागे. दाखव दाखव दाखव. खाली लोक वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय. जो सरकार निकलली है, जो सरकार निकलली है, जो सरकार निकलली है, जो सरकार बदलती है. सस्ती दारू महंगा के, सस्ती दारू महंगा के, गली गली में चोर है, भाजपा वाले चोर है, गली गली में चोर है, भाजपा वाले चोर है, गली गली में चोर है, भाजपा वाले चोर है, गली गली में चोर है, भाजपा वाले चोर है, गली गली में चोर है, भाजपा वाले चोर है, गली गली में चोर है, भाजपा वाले चोर है. मारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, सस्ती दारू महंगा तेल, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. गली गली में चोर है, भाजप सरकार चोर है, गली गली में चोर है, भाजप सरकार चोर है, भाजप.
सरकार हाय हाय भाजप सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय भाजप सरकार हाय हाय नेतू सरकार हाय हाय युती सरकार हाय हाय युती सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय शिवसेना सरकार हाय हाय भाजप सरकार हाय हाय युती सरकार हाय हाय युती सरकार हाय हाय युती सरकार हाय हाय बघू शकतो हे सगळे दृश्य. आज विरोधी पक्षांचा दोन्ही मे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसचा एक मोठा मोर्चा आहे आणि त्यापूर्वी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे सभागृहाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि संपूर्ण विरोधक जे आहे ते या ठिकाणी म्हणत होते. सर काय सांगणार आज दोन्ही पक्षाचे मोठे मोर्चे या ठिकाणी आहे? आता या ठिकाणी दोन्ही पक्षांचे मोर्चे आम्ही एकत्रितरित्या आणून संपूर्ण महाराष्ट्रात जो जन आक्रोश चालू झालेला आहे त्या जन आक्रोश घेऊन आम्ही आज या ठिकाणी धडकणार आहोत. आता तरी सरकारला जाग येऊन त्या प्रमाणात आता तरी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी रास्त मागणी आहे. त्याचबरोबर इतर जे विषय आहे जो व्यापारी वर्ग जो महिला वर्गावर जो अत्याचार सुरू आहे त्याच्यात काहीही कमी झालेली नाहीये. संपूर्ण राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर GST नोटाबंदी याचे जे व्यापक असे अतिशय वाईट परिणाम आज या संपूर्ण राज्यावर आलेले आहेत त्याच्या विरुद्ध आज आमचा हा हल्लाबोल सरकारवर आहे. नक्कीच. आपल्यासोबत जोगेंद्र कवाडे सर सुद्धा आहे. सर तुम्ही सुद्धा या आजच्या आंदोलनात सहभागी आहे. आज विरोधकांनी घोषणाबाजी केली, दुसरा दिवस सुद्धा वादळी ठरणार असं दिसत आहे. काय मागणी आहे नेमक्या? गेल्या 3.5 वर्षापासून सातत्याने आम्ही सर्व विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये स्वामीनाथन आयोग लागू व्हावा या मागणीसाठी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी सातत्याने आम्ही आक्रोश करतो आहोत, मागणी करतो आहोत. या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील आम्हाला वाटत होतं की सरकार काहीतरी शेतकऱ्यांच्यासाठी ठोस असं काही निर्णय घेईल असं काही होताना दिसत नाही. पहिल्यांदा असं झालं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्ष आम्ही एकवटलो. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष असेल, समाजवादी पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आलो, संघर्ष यात्रा काढली आणि आज परत या हिवाळी अधिवेशनावर आमच्या सर्व विरोधी पक्षांचा हा आक्रोश आणि हल्लाबोल मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे. आता या संदर्भामध्ये एक महत्वाची घटनाही घडली महाराष्ट्रामध्ये की या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे आणि याचे पडसाद निश्चितपणे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेवढ्याच आक्रमकतेने तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिलं आणि हे तुमच्या काळातलंच पाप आहे असं प्रतिउत्तर दिलं. काय सांगा? कसं आहे, मागच्या सरकारने काय केलं आणि काय नाही हा भाग वेगळा आहे. तुमचं सरकार आता आहे ना, त्यांनी पाप केलं, तुम्ही पुण्य करा ना. तुम्ही म्हणता वारंवार मुख्यमंत्री अत्यंत द्वेषपूर्ण भाषेमध्ये बोलतात, अत्यंत आक्रमकपणे बोलतात, पण तीच आक्रमकता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दाखवली. आम्ही अभिनंदन करू त्यांचं,
असं होताना दिसत नाही आहे. त्यांचं वक्तव्य जे असतं, हाऊसमध्ये बोलणं जे असतं, ते विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये कसा द्वेष व्यक्त होतो त्यांच्या भाषणातून. जे मागच्या सरकारने पाप केलं, पण तुम्ही त्या पापाचे भागीदार व्हायचं आहे का तुम्हाला? त्यांनी पाप केलं, तुम्ही पुण्य करा ना आणि शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करून टाका. ही आमची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत या अधिवेशनामध्ये आम्ही त्याची तड लावल्याशिवाय राहणार नाही. यासाठी हा आक्रमक कामकाज चालू देणार नाही जोपर्यंत मागणी मान्य होणार. कामकाज बघू, आता सरकारचं धोरण काय आहे त्यावर ठरेल. सरकार काय भूमिका घेते, काय सकारात्मक भूमिका घेते आणि ठोस अशा प्रकारचा शेतकऱ्यांच्या बाबत निर्णय घेते त्यावर कामकाज चालवायचं की नाही चालवायचं हे आमचा विरोधी पक्ष ठरवेल. धन्यवाद. नक्कीच आपण बघू शकतो आज वादळी ठरण्याचा ठरण्याची शक्यता आहे, कारण की 11 वाजता आता कामकाज सुरू झालेलं आहे दोन्ही सभागृहाचं, विधानसभेचं, आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा आहे विधानभवनावर. मागणी आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, त्यासोबतच जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांना कापूस उत्पादकांना एकरी 25,000 ची मदत द्यावी, या मागणीवर विरोधक ठाम आहे.